विरोधकांनी शिवसेना ठाकरे गट आणि एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाची जोरदार खिल्ली उडवली आहे. विरोधकांनी खिल्ली उडवली म्हटल्यावर संजय राऊतांनीही सगळ्या सत्ताधाऱ्यांवर त्यांच्या खास शैलीत तोफ टाकली, त्यामुळे एकच हलकल्लोळ माजला. तुतारी आणि मशाल सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. शरद पवारांच्या पक्षाला मिळालेल्या तुतारी चिन्हामुळे राजकीय तुतारी फुंकण्यात आली. तुतारीमुळे शरद पवारांचे कार्यकर्ते चार्ज झालेत. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटानं सुद्धा त्यांची मशाल चांगलीच पेटवली आहे. तर सत्ताधाऱ्यांनी या दोन्ही चिन्हांवरून टोले लगावण्याची संधी काही सोडली नाही. तुतार्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा. मशाल मिळाली ना. परंतु शेवटी महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आम्ही 45 म्हणत होतो, खरं म्हणजे क्रॉस करू असं दिसायला लागलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या आज अजित पवारच्या नेतृत्वामध्ये रोज पक्षप्रवेश होतो आहे, रोज पक्षप्रवेश अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत आहे. रोज तुतारी असलेली राष्ट्रवादी संपत चालली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाचं चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचणं अवघड असल्याचा मुद्दा शहाजीबाबू पाटलांनी उपस्थित केला. सध्या कुठल्याच पक्षाला चिन्ह पोहोचवायला काही अवघड जात नाही, कारण तुमचा मीडिया एवढा प्रभावी आहे आणि एवढा आधुनिक आहे की 24 तासात चिन्ह सगळ्या घराघरात पोहोचतंय. त्यामुळे कुठल्या पक्षाने चिन्हाविषयी काळजी करू नये. प्रश्न आहे चिन्ह पोहोचल पण चिन्हाला मत मिळेल का, ह्याची काळजी सगळ्या पक्षांनी करावी. चिन्हावरून सुरू झालेल्या लढाईत शरद पवार गटाकडून जशास तसं उत्तर देण्यात आलंय. सत्ताधाऱ्यांनी तुतारी आणि मशालीवरून टोले लगावल्यानंतर संजय राऊतांनी मैदानात उतरून दाणादाण उडवून दिली. आमचं पक्ष, आमचं चिन्ह हे कायम शरदचंद्रजी पवार साहेबच राहिलेत, त्यामुळे नवीन नाव नवीन चिन्ह यासाठी आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा आणि तुमच्या सरकारना पाडू सुद्धा. त्याच्यामुळे आपापल्या नाही का पात्रतेप्रमाणे आणि आपण एकूणच केलेल्या उद्योगांमध्ये या ठिकाणी सीमित राहून त्यांनी अशा प्रकारचे बाष्पळवाणीची वाक्य किंवा वक्तव्य टाळावी असे माझा त्यांना सल्ला आहे. महाराष्ट्रातली 11 कोटी जनता यापुढे तुतारीच वाजवणार आहे, हातात मशाल घेऊन. बरं का, हातात मशाल, हात आहे हातात, मशाल आहे आणि तुतारी आहे. अत्यंत चांगलं ऐतिहासिक चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं आहे. शिवसेनेला मशाल मिळाल्यामुळे आधीच लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतच. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एनसीपी शरदचंद्र पवार हे पक्ष जुने जरी असले तरी त्यांची निवडणूक चिन्ह नवीन आहेत. त्यावरून सत्ताधारी या पक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत. आता सत्ताधाऱ्यांनी केलेली कोंडी यशस्वी होते की नव्या चिन्हांचा हे दोन्ही पक्ष मशालीच्या उजेडात तुतारी फुंकून सत्ताधाऱ्यांची झोप उडवतात हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.